अहो साहेब, ती बँकेतले अधिकारी आलेत रिमाइंडर नोटीस घेऊन. ऐकायलाच तयार नाही, लय अरे रवीची भाषा करायला लागले. तुम्हालाच भेटायचं म्हणते. तुला हँडल नाही करता आलं? अहो पण साहेब, ते सगळ्या नालायक लोकांना पोचतोय मी. हे कामाचं नाहीये, सगळं मलाच बघावं लागतंय. हो टोपी, मला ऍडमिट करा. पागल झालो मी. तरी यांना तरी ऍडमिट करा. काय घडीत गोडीत असतात, घडीत रागात असतात, काहीच कळत नाही. अहो काय बोलतोय मी, काहीतरी बोला. अरे मी इथं एवढं बोंबला लागलो, ऐकायला तयार नाही. हे बधीर झालं वाटतं. एवढा बोंबलतो मी तरी याला फरक पडणार. हो शकू, आता बरं वाटतंय ना तुला. तुम्ही आधी चानूला फोन लावा, मला तिच्याकडून सगळं ऐकायचं. अगं लावतो की फोन, ये बघ लगेच ला. हा बाबा बोल. जानू, अग तो जावयाचा वैरी कुलदीप आला होता इकडं. तिथे आपल्या घरी कशासाठी? अग विभासच तुझ आणि तुझ्या फॅमिलीचं सुख बघवते वेळ आला. आला आणि काय भाय भरवत होता आमच्या दोघांच्या मनात. राजशिर्के अशी आहेत, राजशिर्के तशी आहेत, जान्हवीच्या जीवाला धोका आहे. नाही नाही, अरे असं काही नाहीये. अग तेच सांगत होतो शकूला, पण ऐकते कुठ. अग तिला लई त्रास होतोय. अग मगाशी तर धाप लागली होती, आता तूच सांग तिला. हे बघ स्पीकरवर फोन ठेवलाय, बोल. आई अग तू कशाला बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवतेस? मी स्वतः सांगते ना तुला, कुलदीप जे सांगतोय ते सगळं खोटं आहे. काही धोका वगैरे नाहीये मला, अगदी सुखात आहे. मग असं का सांगत होता तो? विभासचा बिझनेस मधला शत्रू आहे ना तो. विभासला त्रास व्हावा म्हणून तुमच्या साधेपणाचा फायदा घेतोय, तुमच्या मनात विष घालवतोय. तू अजिबात लक्ष देऊ नकोस आणि काळजी तर मुळीच करू नकोस. मी अगदी म्हणजे अगदी सुखात आहे. आता जेव्हा जीव आला ग माझ्या. हो ना, मग आता आराम कर आणि तुम्ही अशा लोकांना दारात उभंच करू नका यापुढे. हो पण खरं सांगते, अगं किती घाबरले होते मी. हे बघ शकू, आता जरा आराम कर. जानू चिव तू बरं का फोन. हो बाबा बाय. आता मला संग पटली ना कात्री तुझी.